फेस बंद करते तो बडबड बघते. ह्या अशा अतिशय आनंदी असलेल्या कुटुंबावरती दुःखाचा पहाड कोसळला जेव्हा त्यांच्या चिमुकल्या सुजयला त्याच्या शाळेतून किडनॅप करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते फेमस बिल्डर विनायक आष्टेकर आहेत ना, त्यांनी काही दिवसांपूर्वी एक मुलगा दत्तक घेतलाय. हो, तो तुमच्या संस्थेतनं घेतलाय का? हो मॅडम. बिझनेस त्या मिडबावकरलाच करू द्या, त्याला उत्तम येतो. आपण मालक असू असं बघा. दोन मिनिटं फक्त. कोण कोण आहे तू? त्या धुरतला सांग तू जिंकलाय, आपण इथनं नाही बाहेर पडू शकत. त्या धुरताला भेटण्यासाठी मला आधी मरावं लागेल आणि इतकं सगळं करून ते वर भेटतील की नाही सांगता येत नाही ना. म्हणजे अहो, म्हणजे ते स्वर्गात आम्ही नरकात. म्हणजे हे असं सगळं खरं असलं तर. कोण आहे तू? किरण भाऊला जेलमधून तूच फोन केला होतास ना? हो, त्याने पाठवलंय. आपल्याला सोडवा नाही ना प्लीज. अरे किरण भाऊ दुर्गांना भेटायला गेले, त्याच्या जागी मी आलोय. तुझे सगळे लॅपटॉप्स आता माझ्या ताब्यात आहेत. नाही नाही, पण त्याचा काय फायदा नाही ना. हां, कारण त्याचे पासवर्ड आपल्याकडे आहेत. अरे लॅपटॉपच नाही तर पासवर्डचं करणार काय? आयुष्यात आपल्याकडनं काय चुका झाल्या याचा विचार करायला या जागेत चांगला वेळ मिळाला असेल ना तुला. हो गुड. मग काय लक्षात काय आलं तुझ्या विचार केल्यावर? आपण प्रोटेक्शन तुमचं घेतलं, धंदा आपला वेगळा सुरू केला. करेक्ट. आणि हा सगळा कॉन्फिडन्स आला कुठून? तुला काय वाटलं तुझ्याकडे खूप मोठ्या माणसांचा, बिझनेसमॅनचा, पॉवरफुल लोकांचा पैसा आहे, आपल्याला कोण काय करणार असंच वाटलं ना तुला? आले त्यांच्यापैकी कोणीतरी मदत करायला आलं, त्याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही मला इकडनं सोडवा, मी तुमच्याकडं काय पण करायला तयार आहे. ऐला, एखाद्या माणसाला कमीत कमी वेळात पटवायचा माझा मागचा रेकॉर्ड मी आत्ताच मोडला. हा हो सरपोतदार साहेब, एक 58 दारगुडा. Thank you.
बाई कोण तुम्ही असे डायरेक्ट घरामध्ये काय घुसले? हे बघा, एजन्सीकडनं आलेली आष्टेकर बिल्डरची तक्रार आहे, तुमच्याबद्दल एन्क्वायरी करायला आली. एवढ्या रात्री? मग येऊन गेलं ना दिवसा दोनदा. तुम्ही कामाला गेलते का बाहेर? हा, या ना, या 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 बस. बोला, काय कंप्लेंट काय केली त्या आष्टेकरांनी माझ्याबद्दल? मी काही चुकीचं वागत नाही हो. तेच तर, तुमची पण बाजू कळायला पाहिजे ना एजन्सीला, म्हणून पाठवले मला इथे. हां बोला. माझी बाजू म्हणजे? म्हणजे काहीतरी कंप्लेंट असणारच ना तुमच्या पण त्यांच्याबद्दल. हो आहेत ना, म्हणजे ठरलेल्या वेळेच्या पेक्षा जास्त थांबायला लावतात आणि त्याचा ओव्हर टाईम पण देत नाहीत. हे रॉंग आहे बरं का. माझी आई गावाला आजारी होती तर तिच्या ऑपरेशनसाठी ॲडव्हान्स पैसे मागायला गेले. नाही दिले हो तरी. झालं का नाही मग ऑपरेशन? नाही हो. आणि त्याच्यातच माझी आई. हो ताई, ताई रडू नका, ताई रडू नका. शांत बस, आधी बस बस, शांत बस. तुम्हाला सांगते ताई, बघा आपल्या गरीबाच्या जीवाची किंमतच नसती कोणाला, हाय का नाही. आता त्यांना काय पैशाची कमी का मला सांगा. कमी? ओ कसं कमी. त्यांच्या कुत्र्याच्या खाण्याच्या खर्चामध्ये आपल्या सारख्यांची 10 कुटुंब जेवतील. खरं आहे ताई, पण त्यांनी दिले का तुम्हाला पैसे? नाही ना. असं असतंय श्रीमंत माणसांचं. पण त्या आष्टेकरांनी काय कंप्लेंट काय केली हो माझ्याबद्दल? मी माझ्या कामात कधीच चूक नाही करत. तुम्हाला एक सिक्रेट सांगू का ताई? मी काय कुठल्या एजन्सीकडनं आलेलं नाही बघा. नाही नाही. मला एका दुसऱ्या बिल्डरनी पाठवलंय बघा तुमच्याकडे. ते काय त्या आष्टेकर बिल्डरच्या घरातनं काय टेंडरचे पेपर चोरायचे आहेत आपल्याला. ते टेंडर बिल्डर मला काय माहिती नाही, पण घरामध्ये चोरी बिरी नाही जमणार हो मला. तुम्ही नाही? मी करणार ना चोरी ताई. तुम्ही? त्यासाठी कसं आहे, मला त्यांच्या घरात घुसायला लागणार आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला एवढे पैसे देणार? एवढे कसे देणार? याच्या डबल देणार ना. डबल? अर्धे आत्ता, अर्धे काम झाल्यावर. सांगा मग कसं करायचं आता. निघतोय गो ऑफिसला. कुठे साईटवर वगैरे चाललायस का रे? हो कदाचित जावं लागेल ग. पण मग सिक्युरिटी घेतल्याशिवाय प्लीज कुठेही जाऊ नकोस. ए फ्लावर पॉट इथे कोणी ठेवला? मी किती वेळा सांगितलं या घरात उत्तरेकडे फुलं ठेवायची नाहीत. उचला उचला, तिकडे ठेवा. अगं सुजयला सांभाळणारी ती बाई आली नाही अजून. तिचा फोन आला होता सकाळी. काय म्हणून? ती येणार नाहीये, तिला कुठेतरी 2-3 दिवस अर्जंट जायचं लागतंय. मग आता ती दुसऱ्या कोणाला तरी पाठवते म्हणाली. अगं पण असं कसं आपल्या मुलाला कोणाच्याही हाती सोपवायचं? अरे आता तिच्या विश्वासातली आहे ती. हॅलो. हो एक बाई येणार होती. आली आहे का? हां पाठवा. ओके मॅडम. हां आली आहे, थांब ना जरा. ओके जा.
हॅलो सर, हॅलो मॅम. आय एम कॅथरीन मचाडो. भारती सिस्टरनी तुम्हाला माझ्याबद्दल इन्फॉर्म केलं असेल, राईट? या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही 9 वाजता येणार होता, तुम्हाला ऑलरेडी 10 मिनिटं उशीर झालाय. नो नो मॅम, मी एक्झॅक्टली 9 o'clock इकडे पोहोचली होती, पण तुमच्या गेटवरच्या सिक्युरिटीमुळे थोडं टाईम लागलाय. हो, सध्या आम्हाला खंडणी करता धमकीचे भरपूर फोन येत आहेत. इनफॅक्ट लास्ट वीकमध्ये सुजयला, म्हणजे आमच्या मुलाला, किडनॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. आय नो, भारती सिस्टर मला बोलली, दॅट्स हॉरिबल सर. How do you spell your name? Sorry? How do you spell your name? C-A-T-H-E-R-I-N-E. Thank you. अरे सुजयला घेऊन ये. नक्की काय झालंय भारतीला? नाही म्हणजे कुठेतरी अर्जंटली जायला लागतंय असं काहीतरी अर्धवट बोलली होती. ऍक्च्युली सर, आमची पण भेट नाही झाली, पण तिने मला पर्सनली रिक्वेस्ट केलं, तू माझ्यासाठी एक करशील का? सो आय सेड आय विल डू इट फॉर यू. ओ, तुमच्या नावाच्या लेटर्सची टोटल 2 होती. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का मॅम? नो नो, इनफॅक्ट माझ्या न्यूमरोलॉजिस्टने सांगितलं की 2 नंबर माझ्यासाठी लकी आहे. दॅट्स ग्रेट, गॉड इज काइंड. हा आमचा मुलगा सुजय. ओ माय गॉड, हॅलो सुजय बाबा. सुजय, कॅथरीन मावशीला हॅलो कर. हॅलो. हॅलो बेटा. आता 2 दिवस भारती मावशी येणार नाहीये. हा, तिच्याऐवजी ही कॅथरीन मावशी येणार आहे. ओके, तुम्हाला भारतीनी सांगितलं असेल ना त्याचं दिवसभरात काय काय करायचं असतं ते? येस येस मॅम. आता सुजय बाबाच्या स्कूलमध्ये जायचा टाइम झाला. नाही, अजून थोडे दिवस आम्ही त्याला शाळेत पाठवणार नाही आहोत. सुजय, तू कॅथरीन मावशीला तुझी रूम दाखवतोस? ओके, मी जाऊ त्याच्याकडे. हो, आणि काही लागलं तर सांगा आम्हाला. थँक्यू सर, थँक्यू मॅम. चल सुजय बाबा, चला चला चला. सुजय बाबा आता कॅथरीन आंटीला त्याची रूम दाखवणार. चला, शो मी युअर रूम बाबा. सुपर, किती छान आहे रे तुझं घर. चांगलीच फ्रेंडली वाटते ना? हो, आणि तिच्या नावाच्या लेटर्सची टोटलही 2 येते. झालं, आता प्रत्येक गोष्टीत वास्तुशास्त्र, कुंडली आणि न्यूमरोलॉजी आणलीच पाहिजे का? वाव, ही तुझी रूम ब्युटिफुल. वाव, किती सारे टॉयज आहेत सुजय बाबाकडे. ब्युटिफुल. तुझी मम्मी सांगत होती तू 2-3 दिवस स्कूलला नाही जाणार. मग तुला स्कूल आवडतो? मग तू स्कूलला नाही जाणार तर तुला बोर नाही होत? मग आपण काय करूया? तुला एक स्टोरी येते? मला खूप सारी स्टोरी येते. मग मला सांगशील का? मी तुला स्टोरी सांगणार, पण आता नाही सांगणार. आता आपण एक गेम खेळायचा. कुठला? तू ना, मी तुला सांगितलं की तुझे डोळे बंद करायचे. ओके, आणि मी हे तुझं कंपास बॉक्स आहे ना, ते मी कुठेतरी हाईड करणार. ओके, आणि मग तुला मी सांगितलं ओपन युअर आईज, की तू डोळे उघडायचे आणि हे शोधून काढायचं. रेडी? रेडी. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. गुड बॉय, गुड बॉय. कुठे बरं ठेवू, कुठे बरं ठेवू, बघू नको. हा, या कबड मध्ये मी गाडी खाली ठेवते नाही. हा, बघू नको. हा, बघू नको. रेडी, ओपन युअर आईज. सर्च 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 सर्च. सुपर. हे बघ, इथे आहे. सुपर सुपर. माय गॉड, हाऊ इंटेलिजंट. नाउ इट्स युअर टर्न. मी काय लपवू? एनीथिंग. सुपर. मी आता डोळे बंद करते. हा, आय एम क्लोजिंग माय आईज. बंद केले, बंद केले. आता तू डोळे उघडू शकतेस. ओके ओके, आय विल सर्च, आय विल सर्च. ओके, इथे लपवलंय का?
हिला सापडतच नाही. कुठे ठेवलंयस आबाला? आबा तू हरलीस, तू हरलीस. मी हरले नाहीये, पण माझा धीर सुटत चाललाय. नको रडूस कॅथरीन मावशी. हे बघ, इथे लपवलाय मी. काय हवंय का तुम्हाला? मिल्क सुजय बाबासाठी. आणि त्याला आणखीन काय काय लागतो मिल्क बरोबर? त्यांचंच मी रेडी करते दुपारचं. झालं की डायनिंग टेबल लावते आणि तुम्हाला मी सांगते. ओके. सुजय बाबाची मम्मी काय कामाला जाते काय? काम नाही कसलं करत ते? मग ते बाहेर गेले मगाशी. गेले असतील कुठल्या ज्योतिषांकडे किंवा बाबांकडे. आणि सुजय बाबाचे पप्पा ऑफिसला गेले होते ना, त्यांचा आवाज येतोय रे परत. होते मगाशीच परत आले. आल्यापासून फोनवर मोठमोठ्याने बोलत आहेत. काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक. अरे हा, ते सुजय बाबा मगाशी त्याचा एक टॉय शोधत होता, सापडत नाहीये. डू यू हॅव एनी आयडिया अबाउट इट डार्लिंग? कुठे आहे ते? नाही, माळी बाबांना माहिती असेल. भारतीताई आई ना, त्यांची सर्व खेळणी घेऊन बागेत खेळत बसायची. थँक्यू. हो, काय चाललंय साईटवरती? हो, मला माहितीये, मला फोन येत आहेत. एक मिनिट थांब. हॅलो. हो, मला माहितीये काय झालंय साईटवरती. ते कॉन्ट्रॅक्टरला पाठवा तिकडे, आत्ता ताबडतोब पाठवा. हे बघ, मी तिथे जायला सांगितलेलं आहे. आत्ताच्या आत्ता ताबडतोब जा आणि मला काय ते फीडबॅक दे. अरे काय, नाही म्हणून काय म्हणतोयस? तू माझ्यासाठी काम करतो की मी त्याच्यासाठी काम करतो? काढून टाक नाही तर त्याला कामावरून. कॉन्ट्रॅक्टरला इथे पाठवून द्या. काय आवडतं तुला? कॅच कॅच कम ऑन. जा तिकडे, जा तिकडे, जा तिकडे. ये कम ऑन सुजय बाबा, कम ऑन. अरे 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 अरे, ओ I'll get it for you. Thank you. Hey, इकडे झाडामध्ये सुजय बाबाचा काही टॉय पडलाय का रे कुठला? इकडं नाही हो, असं इकडे कसं येईल ते? ते भारती सिस्टर रोज त्याला इथे खेळायला घेऊन यायची ना. नाही पण आता इथं तर काही दिसत नाही हो. कुठलं खेळणं हरवलंय? मला पण एक्झॅक्ट आयडिया नाही, मी आजच आले ना. पण तो काहीतरी सांगत होता, डॉल सारखं काहीतरी ते पडलाय काहीतरी. सुजय बाबा काय हरवलो? त्याला नको विचारू, त्याला मी आताच समजावून सांगितले. पण काहीतरी व्हाईट व्हाईट कलरचं हॅट घातलेलं पपेट सारखं काहीतरी होत. एक होतं भावलं, हा बरोबर. पण ते त्याच्या आणि 2-3 दिवसापूर्वीच काढून घेतलं ते. हो का? आता तू मोठा झालास, त्याच्याबरोबर खेळायचं नाही असं म्हणली ती. थँक्यू, गॉड ब्लेस यू. आंटी लवकर ये ना खेळायला. यस, हियर आय एम. ओके ओके ओके. अरे आता कसलं शांत राहायला सांगतोयस मला? हां, अरे एका दिवसात 2-2 स्लॅब पडलेत आणि तुझी चुकी काय म्हणून मला विचारतोयस? अरे मी तुला जबाबदार ठरवणार आहे. अरे तुझीच माणसं होती ना तिकडे साईटवर. आणि प्रश्न आर्थिक नुकसानीचा नाहीये, प्रश्न माझ्या रेप्युटेशनचा आहे.